फ्रेंड्स, वेलकम टू कैफे टेस्टी डेट. मी उमाशनी मांजरेकर. आज आपण एक स्वीट डिश करणार आहोत, ते म्हणजे गाजऱ्याचा हलवा. चला तर मग करायला सुरुवात करूया. आधी साहित्य बघून घेऊया. 10 गाजर किसून घेतलेला आहे बारीक. दूध घेतलेलं आहे 1/2 लिटर. रूम टेम्परेचर आहे, गरम करून थंड केलंय. तूप आहे 2 चम्मच मोठे. काजू बदाम तुकडे करून घेतलेले आहेत बारीक. आणि साखर घेतले 2 पेला. कढई ठेवलेली आहे आधी. आता त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच तूप टाकून घेते. बारीक फ्लेमवर ठेवलेलं आहे. आता आपल्याला तूप मेल्ट करून घ्यायचं आहे. आधी तूप मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते. काजू बदाम कापलेले थोडंसं तुपात परतून काढायचं आहे आपल्याला. हे जास्त नाही, 1/2 मिनिट, थोडंसं कलर चेंज होईल असं छान तुपात परतून काढून घ्यायचं आहे. बघा आता मी काढून घेते, कलर चेंज झालेला आहे. काजू बदाम तुपात फ्राय केल्याने खूप छान टेस्ट येते त्याची, म्हणून आधी फ्राय करून घ्यायचं आहे बघा. आणि आता त्याच तुपामध्ये किसलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे. आणि त्याला छान तुपामध्ये 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. थोडं गाजरेचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परततच राहायचं आहे. आता हे गाजर इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. आताच आपण हलवा बनवू शकतो ह्याचा मस्त. बघा आता छान भाजून पण झालेलं आहे, कलर पण थोडा चेंज झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1/2 लिटर एवढं दूध टाकून घेते आहे. दूध मी तापवून थंड करून घेतलेलं आहे. आता ह्याला छान उकळी काढायची आहे. जोपर्यंत दूध ह्याचा आटत नाही तोपर्यंत आपण ह्याला छान उकळून घ्यायचं आहे. बघू शकता छान उकळी पण आलेली आहे, तर मस्त उकळत आहे. आपल्याला थोडं दूध आटू द्यायचं आहे. गाजरेचा हलवा असा स्वीट डिश आहे जो की सगळ्यांनाच आवडतो. छान उकळते आणि हळूहळू दूध आटायला पण लागलंय. तुम्ही झाकण ठेवून पण उकळवू शकता. बघू शकतो ऑलमोस्ट दूध आटलेलं आहे. आपण चेक करूया. हे बघा थोडंसंच राहिलेलं आहे दूध, आपण थोडं अजून आटू देऊ. आता मी 2 मिनिटांनी परत चेक करते. बघा दूध पूर्ण आटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकून घेते आहे 2 छोटे पेले एवढे. तुम्ही तुमच्या गोडप्रमाणे टाकू शकता साखर. आता हे पूर्ण साखर वितळू द्यायचं आहे आपल्याला. हे साखर वितळून थोडं पाणी सुटेल आणि आता त्याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे. आपला गाजरेचा हलवा जेवढा उकळेल दुधामध्ये आणि साखरेमध्ये तेवढं छान टेस्ट येते, त्याची छान मुरत ते. बघू शकता आता पाणी सुटलेलं आहे थोडं साखरेचं. आता याच्यामध्ये मी वेलची पूड टाकते आहे. वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं आहे तर टाकू शकता, नाहीतर नाही स्किप करू शकता. आता मी ड्रायफ्रूट्स फ्राय केलेले टाकते आहे त्याच्यामध्ये. आता हे छान पाणी आटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. जर आपल्याला ह्याच्यात मावा टाकायचं आहे तर आपण टाकू शकतो. मी नाही टाकत आहे, मी जरा दूधच जास्त टाकून उकळवून घेते. दुधात जास्त उकळलं की छान टेस्ट लागते. गाजरेचा हलवा बनून रेडी आहे खाण्यासाठी. बघू शकता पाणी पण पूर्ण आटलेलं आहे, मस्त बनून तयार आहे. आवडलं असेल तर लाईक करा. बघा कलर पण किती सुंदर आला आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.